नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत. आंबा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. आपण सगळेजण आंब्याच्या सीझनची वाट बघत असतो, पण आंब्याचा सीझन खरा 1.5 ते 2 महिनेच असतो, कारण आपण अक्षय तृतीयेनंतर आंबा खायला सुरुवात करतो आणि पाऊस पडला की आंबा खाणं बंद करतो. हा आंबा पुढचं वर्षभर आपण सीझन संपला तरी एन्जॉय करू शकतो. तो वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रिझर्व्ह करू शकतो. आपण जर घरी हा आंब्याचा पल्प आणि आंबा प्रिझर्व्ह केला तर तो ताज्यासारखा छान लागतो, कारण आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही. इथून पुढच्या 4 भागांमध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह आणि आर्टिफिशियल कलर्स न वापरता आंबा वेगवेगळ्या पद्धतीने कसा प्रिझर्व्ह करून ठेवायचा ते बघणार आहोत. सगळ्यात आधी आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे. प्रिझर्व करण्यासाठी जे आपण आंबे वापरणार आहोत ते पिकलेलेच पण थोडेसे हिरवट असेच घ्यायचे. ते छान असे कडक असले पाहिजेत. धुतलेले आंबे स्वच्छ सुती कापडांनी पुसून घ्यायचे आणि हे आंबे कापून त्याच्या फोडी करून घ्यायच्यात. आपल्याला रसासाठी सुद्धा आंबा पिळायचा नाहीये, कारण तो आतनं खराब असेल तर आपल्याला कळणार नाही, म्हणून आपण आधी फोडी करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवलंय तशा प्रकारे सुद्धा तुम्ही आंब्याच्या फोडी करू शकता. या छान चौकोनी चौकोनी फोडी होतात आणि आंब्याच्या सालीला लागून आंबा वायाही जात नाही. सगळ्या आंब्यांच्या अशा फोडी करून घ्यायच्या. या आंब्याच्या कोई पण छान साफ करून घ्यायच्या आणि सगळा आंबा निपटून काढायचा. खूप मऊ झालेल्या फोडी आणि पल्प मिक्सरच्या भांड्यात घालून त्याचा रस करून घ्यायचा आहे. आता आपण आंबा प्रिझर्व्ह करायचा 4th प्रकार बघूया. तर आपण जो रस काढलेला आहे त्यातला 1 कप रस एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि ह्या रसामध्ये जर आंब्याच्या काही फोडी असतील तर त्या बाजूला काढून ठेवायच्या, कारण ह्याच्यासाठी आपल्याला अगदी मऊ रस लागणार आहे, म्हणून फोडी बाजूला काढून ठेवायच्या. आपण मिक्सरमध्ये वाटला किंवा हँड ब्लेंडरनी वाटला तरी काही फोडी राहिलेल्या असतात, त्या बाजूला काढून ठेवायच्या. आता या रसामध्ये 2 टेबलस्पून साखर घालायची आहे. 1 कप रसासाठी आपण 2 टेबलस्पून साखर वापरतो आहे. आता रस आणि साखर छान मिक्स करून घ्यायचे. साखर पूर्ण विरघळली पाहिजे. आता हे रसाचं आणि साखरेचं मिश्रण लो फ्लेमवरती 4 ते 5 मिनिटं उकळून घ्यायचंय. 4 ते 5 मिनिटांनंतर या रसाला थोडीशी चकाकी दिसते, म्हणजे हे झालंय असं समजायचं. गॅस बंद करायचा आणि 1/2 ते 1.5 तास हा रस थंड करून घ्यायचा. आता एका मोठ्या स्टीलच्या ताटलीला तूप लावून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये गार झालेला रस ओतायचाय. ताटली फिरवून तो रस जेवढा जमेल तेवढा पसरवून घ्यायचा आहे आणि उन्हामध्ये वाळत ठेवायचा आहे. उन्हामध्ये याला 2 ते 3 दिवस छान वाळवून घ्यायचे. 2-3 दिवसांनी ही आंब्याची पोळी छान वाळते आणि ताटातनं पटकन सुटते, कारण आपण याला तूप लावलेलं आहे. आता कात्री वापरून या पोळीचे व्हिडिओमध्ये दाखवले तसे तुकडे आपल्याला करून घ्यायचे. उभे समान आकाराचे तुकडे करायचे आणि नंतर ह्याला मधून एक काप द्यायचा, म्हणजे आपल्याला ह्याचे छोटे छोटे रोल बनवता येतील. आता या कापलेल्या लंब्या लंब्या तुकड्यांचे छान रोल करून घ्यायचेत. आपण हे रोलच्या फॉर्ममध्ये स्टोअर करणार आहोत. बघितलं का, रोल केल्यावरती ही आंब्याची पोळी किती छान दिसते, किती सुंदर रंग आलाय, आकर्षक दिसते. आता सगळे तुकडे असेच रोल करून घ्या. आता हे मी दाखवलेत तसे आपण स्टोअर करूया, म्हणजे स्टोअर करायला सोपं पडतं. एक टूथपिक घ्यायची आणि त्याच्यामध्ये 2-2 रोल लावून ठेवायचे. मुलांची जेव्हा शाळा सुरू होते त्यावेळी मुलांना चॉकलेटचं क्रेविंग होतं, गोड खावंसं वाटतं, अशा वेळी हे 2 रोल जर मुलांना डब्यामध्ये दिले तर ते त्यांना घेऊन जायलाही इझी पडतात आणि खूप आवडतात. मुलं खूप एन्जॉय करतात आणि चॉकलेट खाणं विसरून जातील एवढे छान हे आंब्याचे रोल लागतात. सगळं नॅचरल आहे ह्याच्यामध्ये, कुठलेही आर्टिफिशियल फ्लेवर्स कलर्स नाही आहेत आणि प्रिझर्वेटिव्ह पण नाही आहेत. हे रोल एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजच्या बाहेर 6 ते 7 महिने मस्त राहतात. तर हे रोल जरूर करून बघा, एन्जॉय करा, तुमच्या मुलांना द्या आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
बेल आयकॉन दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी असे छान छान रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू, भेटूया पुढच्या भागात.